नमस्कार, राम राम। मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनल मराठी यात्रेमध्ये। भीतीदायक मजल मारतोय 8 दिवस 8 दिवसाची। जर कधी ह्या 5-6 दिवसामध्ये माझं गणित व्यवस्थित सेट झालं आणि जे कॅल्क्युलेशन्स मी केले आहेत ते कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित बसले तर मी हमखास तुम्हाला सांगतो की हे ट्रिप एक्सटेंड सुद्धा होईल। आता वाघोली क्रॉस झाली आहे केव्हाची, 5 वाजता निघालो होतो, आता 6:30 झालेले आहेत। बाय द वे, माझ्याकडे टाटा नॅनो कार आहे CNG, आणि जर तुमच्याकडं CNG कार असेल आणि तुम्ही ह्या रूटवरती येत असाल तर आतापर्यंत CNG पंप हा वाघोलीला सगळ्यात शेवटचा होता, पण आता शिक्रापूरपर्यंत CNG पंप आलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही CNG जर तुम्हाला फील करायचं असेल तर तुम्ही शिक्रापूरला सुद्धा करू शकता। गुगल मॅपवरती टाका, तुम्हाला मिळून जातील ॲड्रेसेस, आणि मेन हायवेवरतीच आहेत, कुठं हायवेच्या बाहेर तुम्हाला जायची गरज नाही आहे। आणि मी एक आत्ता जसं ऐकलं आहे की नगरला पण CNGचा पंप झाला आहे, बघू जर वेळ मिळाला तर तिकडं पण एक चक्कर टाकू। फक्त तेवढंच आहे की थोडंसं बाहेर न जावं लागेल नगरच्या CNGसाठी। अष्टविनायकांपैकी एक विनायक रांजणगावचा गणपती, याच्या दर्शनासाठी आलोय, पण कोरोनाच्यामुळे मंदिर बंद असण्याचे चान्सेस जास्त आहेत।